पुढे आता पुढील बातमीकडे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यामध्ये 10 वर्षाच्या कालावधीचा नियम वादग्रस्त ठरलाय. सांगली आणि मिरजेतील सेवा वेगवेगळी की एकत्र यावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे. 15/5/2014 शासन निर्णय या वादाच्या केंद्रस्थानी आहे. 2014 बदल्या करताना सांगली आणि मिरज ही दोन वेगवेगळी मुख्यालये गृहीत धरून बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 2014-2019 या कालावधीमध्ये ज्यांच्या बदल्या झाल्या त्यांना वगळून यादी तयार करण्याविषयीचा विनंती अर्ज कर्मचारी संघटनांनी मंत्री महोदयाकडे केला होता. मात्र सध्या सुरू असलेल्या बदली प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या या मागणीचा विचार झालेला नाही असा आरोप आहे. या बदली प्रक्रियेत सांगली आणि मिरज हे एक असल्याचे गृहीत धरल्यामुळे या बदल्या अन्यायकारक पद्धतीने होत असल्याचे कर्मचारी संघटनेचे मत आहे. यासाठी या संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत, त्याचबरोबर त्या कायदेशीर लढण्याच्या तयारीत सुद्धा आहेत.